एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोन नंबरचा गैरवापर करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय. अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की आरोपींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून धमकीचा कॉल केला. यानंतर बांधकाम व्यावसायिकाकडून 20 लाखांची खंडणी मागितली होती. आरोपींनी गुगल प्ले स्टोअर वरून फेक कॉल ऍप नावाच्या ऍपचा वापर करत अजित पवारांचा मोबाईल क्रमांक वापरलेला होता. आरोपींनी फेक कॉल ऍप वरून कॉल करताना आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए बोलत असल्याचं सांगितलं. त्यानंतर संबंधित व्यावसायिकाकडे तब्बल 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. याबद्दलची अधिक माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.